धरण 647 अंडे आहेत. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर आपण आलेलो आहोत दिव्यागर या ठिकाणी आणि आज कासवना बीचवर जाताना तुम्हाला पाहायला भेटेल समुद्र पाण्यामध्ये छोटे नॉर्मल टर्टल असतात ते बीचमध्ये जाताना तुम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो अक्षय सोबत आहे आज. कासवांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात मित्रांनो समुद्र किनारपट्टीवर आणि थोड्याच वेळात तुम्हाला दिसण्यात येतील कासव. तर व्हिडिओमध्ये राहा. तर मित्रांनो त्या बॉक्समध्ये त्या आतमध्ये ते जाळी लागलेली आहे त्या ठिकाणी ऑलिव्ह रिडली नावाचे छोटे टर्टल आहेत. तर आता 15 ते 20 मिनिटात ते जस्ट आता बाहेर काढतील आणि तुम्हाला पाहायला पण भेटेल टर्टल छोटे कसे दिसण्यात येतील आणि कशा प्रकारे ते रिलीज करण्यात येतील पाण्यामध्ये बीचवर. तर मित्रांनो आपण जसे साप रिलीज करतो त्याचप्रमाणे आज कासवांना पण सोडणार आहेत. आणि काकांना, काका तुमचं नाव काय? माझं मंगेश पडवळ. आणि काका तुमचं? संतोष गुरु. तर तुम्हाला केव्हा भेटले होते हे अंडी? अंडी नोव्हेंबर ते मार्च हे कालावधी अंडी घालण्याचं आहे. अच्छा. आणि साधारण किती अंडी होती? साधारण 647 अंडी आहे. हो, सहा घरट्यामध्ये त्याच्यातून 6 घरटे भेटले. 156 पिल्लं सोडलीत आजपर्यंत. म्हणजे आज किती आहेत हे? आता 10 पिल्लं आहेत. 10 पिल्लं आहेत मित्रांनो या ठिकाणी. आधी तिथेही तटकरे येत आहेत त्या ठिकाणी. मित्रांनो बीच खूप भरलेला आहे आवेली आणि टुरिस्ट टाईम आहे मित्रांनो. खूप सारे टुरिस्ट ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आलेले आहेत आणि आय थिंक सो आधी तिथे तटकरे या ठिकाणी आलेले आहेत. मित्रांनो पालकमंत्री आज ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि बाहेर पडल्यावरती प्रत्येक लक्ष ठेवायचं. लक्ष ठेव हा पायाखाली पायाखाली बघायचं पण प्रत्येकाने घाई करू नका अजिबात. पाण्याजवळ गेलं का झालं थोडं जरा असा जरा रुंद जागा द्या. मित्रांनो आपल्या हातात आहेत
आहे ना आहे 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 गेला गेला ए पाच